जामनेर तालुक्यातील सतत 2-3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि यामुळे शेंदुर्णी सोयगाव रस्ता जलमय झाला आहे. जामनेर तालुक्यातील सतत 2-3 दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळे शेंदुर्णी सोयगाव रस्ता पूर्णपणे जलमय झाला असून सोयगाव शाळेत परीक्षा सुरू आहे, पेपरला जाणारे अडकून आहेत. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जळगाव शेंदुर्णी येथे गेल्या 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे येथील व्यापार पूर्णपणे ठप्प झालेला आहे. आज तर पूर्ण शेंदुर्णी गावाला पाण्याचा वेढा घातला असून बाहेर जाऊन आलेले लोक अडकून पडले आहेत. परीक्षार्थींचं तर आयुष्याची परीक्षा आहे, जर पेपर नाही झाला तर त्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याचे संकेत दिसत आहेत. बट मी माझं रेग्युलर कॉलेज नसल्यामुळे मी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी शेंदुर्णीमध्ये पावसाच्या कारणाने अडकली आहे. इथे परिस्थिती भयानक उद्भवली आहे. पावसाचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे मी पाण्यात अडकली आहे. जर काही टेक्निकल इश्यूज असतात तर आपण सरकारला दोष देतो किंवा इतर अधिकाऱ्यांना दोष देतो, तर असं न करता या देवापुढे कुणाचंही चालत नाही. आपण